देशभरामध्ये आता लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची नाराजी जी आहे ती त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना कुठेतरी बसताना दिसून येतो आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कांद्याचे जे शेतकरी आहेत ते मागच्या एक वर्षापासून संघर्ष करतायत आणि निर्यातबंदी ही उठवावी असं बोललं जात आहे. आणि याच परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या ऐन तोंडावर अनेक मतदारसंघ हे डेंजर झोनमध्ये कांद्यामुळे गेलेले असताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आपल्यासोबत आहे. पुन्हा नव्याने हा वाद सुरू झाला आहे. भारतभाऊ, काय नेमका हा वाद निर्माण झालेला आहे, काय आपल्या मागण्या आता निवडणुकीच्या तोंडावर? नाही बघा, निवडणूक म्हणूनच नाही, तसं बघितलं तर 2023 ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लागू केलं. त्या पाठोपाठ कांद्याच्या दरात थोडीशी इकडं वृद्धी झाली तर तत्काळ कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू केलं $800 आणि याच्यानेही भागत नाही म्हणून 7 डिसेंबरला केंद्र सरकारने 100% कांद्यावर निर्यात बंदी केली. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 उठणार होती, परंतु 22 मार्च 2024 एक नवीन नोटिफिकेशन निघालं आणि त्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की पुढील अमर्यादित काळासाठी ही निर्यात बंदी ही अशीच कायम राहील. या संपूर्ण निर्यात बंदीच्या कालावधीमध्ये मागच्या 8 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा पट्ट्यातील जे काही जिल्हे आहे, या कांदा उत्पादक जिल्ह्यातील आणि कांदा पट्ट्यातील जे लोकसभाचे मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये कांद्याची निर्यात बंदी जर त्या मतदानाच्या पूर्वी उठली नाही तर याचा फटका सत्ताधाऱ्यांना निश्चित बसेल. त्यामुळे केंद्र सरकारने जो काल आता 2000 टन मेट्रिक जो कांदा आहे, आपला गुजरातमधला सफेद कांदा, याला जी स्वतंत्र परवानगी दिली निर्यातीला आणि त्याच्यापूर्वी काही कांदा जो आहे कोट्या पद्धतीने, जसं बांगलादेश असेल, भूतान असेल, बहरीन असेल, दुबई असेल, अशा श्रीलंका या देशांना जो कोट्या पद्धतीने कांदा पाठवत आहे, हा खेळ सरकारने थांबवा आणि थेट संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी उठवावी, निर्यात 100% खुली करावी अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून होत आहे. अन्यथा ह्या हो घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 7 मेचा जो टप्पा आहे, 13 मेचा जो टप्पा आहे आणि 20 मेचा जो टप्पा आहे, या कांदा पट्ट्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादकांच्या प्रचंड रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल, सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागेल. खरं तर आता गुजरातमधलं तुम्ही बोललात की पांढऱ्या कांद्याला ही परवानगी देण्यात आलेली आहे, नेमका असा तुझा भाव का केला जातोय सरकारकडून? नक्कीच आम्हाला शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे की जर संपूर्ण देशाची गरज भागवण्याचं काम या महाराष्ट्रातून कांद्याच्या उत्पादनातून होत आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाला या महाराष्ट्रातून कांद्याचा पुरवठा सतत होत असतो, अशा वेळेस या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं सोडून सरकारकडून ज्या पद्धतीने आचारसंहितेच्या नावाखाली जे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं काम चालू आहे, याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जे आहे हे सरकारला नक्कीच असा धडा शिकवतील. हे वेळेत जर सरकारने ही निर्यातबंदी पूर्ण खुली केली नाही मग मात्र याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना 100% भोगावं लागतं. ज्या पद्धतीने आपण म्हणताय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष आहे, सत्ताधाऱ्यांवर रोष आहे, मग त्याचा सरळ सरळ फायदा हा विरोधकांना होणार आहे, विरोधकांची काय भूमिका आहे कांदा प्रश्नावर? विरोधकही जर बघितले तर दिशाही नाही. आता तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य नागरिकांना नेमकं विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच कळायला तयार नाही, इतका याच्यामध्ये उलटफेर झालेला आहे. जे विरोधक आहे ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन एकदम रान पेटवलं पाहिजे, त्या विरोधकांनी कांदा प्रश्न असेल किंवा शेतीचा सोयाबीन दुधाचा आणि कापसाचा बाजारभावाचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रकारे सरकारवरती प्रेशर किंवा दबाव निर्माण केला नाही, त्याच्यामुळे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, आम्ही ज्या पद्धतीने म्हणतोय महाराष्ट्रातले शेतकरी की आम्ही सत्ताधाऱ्यांना धडा शिकू, याचा अर्थ आम्ही असं नाही की विरोधकांना लागली जे सर्व आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहे. आम्ही ह्या माध्यमातून वेगवेगळे आमच्या कपरे, आम्ही एक तर मतदानावर 100% बहिष्कार टाकू शकतो, आम्ही नोटाला मतदान करू शकतो किंवा आणखीने आमच्या कपरे येणाऱ्या आता या निवडणुकीला अजून 20-25 दिवसाचा कालावधी आहे, त्या दरम्यान आम्ही महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी याबाबत सविस्तर अशी भूमिका घेऊ. नक्कीच. तर कांदा प्रश्न जो आहे तो देशभरामध्ये पेटलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे आणि या कांद्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा रोष दिसून येतोय आणि ह्या कांद्याचा फटका भविष्यामध्ये नक्की बसेल असा इशारा भारत दिघोळे यांनी दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.